कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. काँग्रेसने कर्नाटकमध्ये भाजपला पराभवाची धूळ चारत स्पष्ट बहुमत मिळवलं. कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा या यशात किती वाटा याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. आजच्या या व्हिडिओतून आपण राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमधून गेली, तिथं काँग्रेसला किती यश मिळालं आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा कर्नाटकात काँग्रेसला किती फायदा झाला याबाबत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रशांत शिंदे, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. तर मित्रांनो, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. 4,000 अधिक किलोमीटरच्या या पायी यात्रेचे दोन प्रमुख उद्देश होते. पहिला म्हणजे भाजप संघाच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला पर्याय निर्माण करणं आणि दुसरं म्हणजे सततच्या पराभवामुळे पक्षांतर्गत बंडाळीमुळे क्षीण होत चाललेल्या काँग्रेस केडरला नवी ऊर्जा देणं. कर्नाटकात काँग्रेसने मारलेली मुसंडी, भारत जोडो यात्रेचे दोन्ही प्रमुख उद्देश सफल करण्यात आलेलं यश अधोरेखित करते. कर्नाटकातील कोणकोणत्या जिल्ह्यात भारत जोडो यात्रा गेली होती? भारत जोडो यात्रेचा सर्वात मोठा टप्पा होता कर्नाटक. कर्नाटकात भारत जोडो यात्रा तब्बल 21 दिवस मुक्कामी होती. बल्लारी, चामराजनगर, चित्रदुर्ग, मांड्या, मैसूर, रायचूर आणि तुमाकुरू या जिल्ह्यांमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गेली. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान येणारे पक्षाचे सामान्य कार्यकर्ते असतील किंवा सामान्य नागरिक असतील यांच्याशी चांगला कनेक्ट निर्माण केला. त्यांची मैसूर येथील सभा तर देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. या सभेत राहुल गांधी यांनी भर पावसात भाषण केलं होतं. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. आता भारत जोडो यात्रा गेलेल्या या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला किती यश मिळालंय? राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कर्नाटकातील 7 जिल्ह्यांमधून गेली. भारत जोडो यात्रा तब्बल 21 दिवस कर्नाटकात होती, पण त्याचा किती फायदा काँग्रेसला झाला? तर याचं उत्तर आहे दुप्पट. बल्लारी, चामराजनगर, चित्रदुर्ग, मांड्या, मैसूर, रायचूर आणि तुमाकुरू या 7 जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या 51 जागा आहेत. 2018 काँग्रेसला या 51 जागांपैकी केवळ 18 जागांवर विजय मिळवता आला होता. यंदा मात्र 2018 मिळालेल्या जागांच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. काँग्रेसला येथे यंदा 37 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा कर्नाटकातील विजयात मोठा वाटा आहे हे स्पष्ट होतंय. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, भारत जोडोचा उद्देश सफल होतोय का? कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नफरत का बाजार हुआ बंद, मोहब्बत की दुकान खुली. कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है, मोहब्बत की दुकानें खुली हैं. ये सबकी जीत है, सबसे पहले ये कर्नाटक की जनता की जीत है. आता राहुल गांधी हीच भूमिका भारत जोडो यात्रेतही सातत्याने मांडत होते. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामागे पक्षाने स्थानिक मुद्द्यांवर दिलेला जोर असल्याचं जाणकार सांगतात. भाजपकडून राज्यात हिजाब, मुस्लिम आरक्षण, मशिदींवरील भोंगे, बजरंग बली असे मुद्दे लावून धरण्यात आले होते. काँग्रेसने या मुद्द्यांचा सामना तर केला, मात्र पक्षाचा मेन फोकस स्थानिक मुद्द्यांवरच राहील याकडेही कटाक्षाने लक्ष दिले. आगामी निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला छेद देत स्थानिक मुद्द्यांवर निवडणुका लढण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असेल हेच राहुल गांधींच्या प्रतिक्रियेतून दिसतंय. एकंदरीतच काय तर भारत जोडो यात्रेनंतर कर्नाटकात मिळालेलं यश राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी पुढील निवडणुकांमध्ये नक्कीच प्रोत्साहन ठरेल. अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.